दिनांक 16 जानेवारी 1681 माघ शुद्ध सप्तमी शके 1602 नृपशंभ मृत्युंजय धर्मवीर छत्रपती शंभू महाराज राज्याभिषेक दिन. हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक दिवस, कारण याच दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले यांचे पुत्र तसेच राजमाता जिजाऊसाहेब यांचे लाडके नातू थोरल्या महाराणी सईबाई साहेब यांचे चिरंजीव धर्मवीर संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर सुमारे 6 वर्षाच्या कालावधीनंतर रायगडावर असा मोठा भव्य दरबार भरत होता. राज्याभिषेकाच्या या समारंभासाठी देशोदेशीचे अनेक दूत आणि स्वराज्यातील लाखभर माणसे गडावर गोळा झाली होती. राज्याभिषेकापूर्वी करायचे सर्व विधी योग्य प्रकारे पार पाडण्यात आले. 14, 15, 16 जानेवारी या 3 दिवसात अन्य सर्व विधी यथावकाश झाले व मुख्य राज्याभिषेक विधी व समारंभ दिनांक 16 जानेवारी रोजी संपन्न झाला. नव्या स्वराज्य स्थापनेच्या निमित्ताने शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला होता त्याचप्रमाणे हा राज्याभिषेकही भव्यच झाला होता. निवडक पण भरपूर मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रायगडावर संपन्न झाला. जेवणावळी झाल्या, दानधर्म भरपूर करण्यात आला, शंभूराजे छत्रपती झाले. मल्हार रामराव चिटणीस याच्या बखरीमध्ये या राज्याभिषेकाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. संभाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले. माघ शुद्ध 10 गुरुवार शके मजकूर यांस राज्याभिषेक यथाविधी विनायक शांती व पुरंदर शांती होम करून नंतर अभिषेक होऊन सिंहासनारूढ झाले, तोफा करविल्या. त्याचप्रमाणे अनुपुराणकाराने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. शंभूराजांचा राज्याभिषेक सुरू झाला. रायगडावर मोठा उत्सव साजरा झाला. ग्रहमुख मातृकापूजन रक्षोहन मंत्रपाठ ही धर्मकृत्य झाली. देवपूजा गोपूजा आचार्य पितामाता यांना नमस्कार कुलदेवता महादेवाचे स्मरण करून आणि अलंकार धारण करून नंदीश्राद्ध पुण्याहोवाचन इत्यादी विधी आटोपल्यानंतर पुरोहित व सुवासिनींनी ओवाळलेल्या लोकांकडून आणि पूर्ण पात्र हातात घेतलेल्या आणि अलंकृत सुवासिनींकडून पाहिल्या जाणाऱ्या आणि निरीक्षणाने लोकांचा हिवा करणाऱ्या अशा शंभू महाराजांवर जमलेल्या ब्राह्मणादी व सर्व लोकांनी अभिषेक केला. वनस्पतींच्या आणि नदीच्या जलाने नाव घातलेले त्यांचे शरीर शोभले. ब्रह्मदेवाने अभिषेक केलेल्या इंद्राप्रमाणे अभिषिक्त शंभूराजे त्यावेळी शोभले. शंभूराजांबद्दल मुंबईकर इंग्रजांचे एक पत्र म्हणते, संभाजीराजे सध्या रायगडावर आहेत. आपल्या धाकल्या भावाला त्याने पूर्ण ममतेने वागविले आणि वागवित आहे. राज्यात सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे. संभाजीराजा म्हणून सर्वत्र जाहीर केले आहे. संभाजीराजाजवळ सध्या 20,000 सैन्य जमले असून त्यासह तो काय हालचाली करणार ते अद्याप समजले नाही, परंतु सर्व सांगतात संभाजी धूर्त व शहाणा आहे. शंभूराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व जुने अपराध क्षम्य करून अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. ज्यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर पन्हाळ्यात अटक करण्याचे प्रयत्न केले त्यांना सुद्धा पूर्वीप्रमाणेच सन्मानजनक पदे दिली. शंभूराजांनी दाखवलेली क्षमाशीलता व दाखवलेला मनाचा मोठेपणा याला इतिहासात तोड नाही. शंभूराजांनी राज्याभिषेकापूर्वीच राजमुद्रा तयार करून घेतली होती. ही संभाजीराजांची मुद्रा शिवरायांच्या राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी होती. उभी पिंपळपाणी 7 ओळींची गोडस बुर्जी दुवलई अशी ही राजमुद्रा स्वतःची अस्मिता व रुबाब व्यक्त करते. ही राजमुद्रा संस्कृत मध्ये होती, त्याचा मराठी मध्ये अर्थ असा, संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे शोभते आणि राजमुद्रेची आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजवते अशी शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे. एकंदर अशा प्रकारे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती झाले.